शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे हादरे आता महायुतीच्या आतही बसू लागलेत की काय असा प्रश्न विचारण्याला वाव आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राज्यभर मुका आंदोलन करणारे. प्रत्येक शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत मुका आंदोलन करण्यात येणार आहे. त्या त्या शहरातील जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना निवेदन देऊन या आंदोलनाची सांगता करण्यात येईल. तर शिवरायांच्या पुतळ्या कोसळल्याबद्दल अजित पवारांनी जनतेची माफी मागितली. लातूरमध्ये बोलताना दादांनी या घटनेबाबत दुःखही व्यक्त केलं. पुतळा कोसळल्याचे हादरे आता महायुतीला देखील बसू लागलेत की काय असं म्हणायला वाव आहे. सत्ताधारी पक्षच आता रस्त्यावर उतरणार आहे. अजित पवार गटाचं आज मुका आंदोलन राज्यभर पाहायला मिळणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अजित पवार गटाकडून हे मुका आंदोलन केलं जाणार आहे आणि त्या त्या शहरातल्या संबंधित यंत्रणेला निवेदन देऊन या आंदोलनाची सांगता होईल. तेव्हा आता अजित पवारच आणि त्यांचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरणार आहेत आणि या सगळ्या प्रकरणी आता हे जे सगळं आंदोलन आहे हे भाजपला पटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.